नमस्कार, मी सीमा, सीमाज किचनमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, श्रावण महिना चालू झालेला आहे. हा श्रावण महिना म्हणजे सणांचा महिना, व्रतवैकल्याचा महिना म्हणून ओळखला जातो. या महिन्यातील सुरुवातीचा सण म्हणजेच नागपंचमी. नागपंचमीविषयी आजची आपली रेसिपी आहे. चला तर आजच्या आपल्या रेसिपीचे साहित्य पाहूया. आज आपण तांदळाची खीर, पुरणाचे दिंडे आणि ओल्या खोबऱ्याचे कानोले करणार आहोत. तर सुरुवातीला आपण तांदळाची खीर बनवत असल्यामुळे इथे 1 लिटर दूध घेतलेले आहे. त्याचबरोबर 1/2 कप तांदूळ, म्हणजे हा बासमती अख्खा राईस आहे, तो मी भिजवत ठेवलेला आहे थोडा वेळ, 10 ते 15 मिनटासाठी. त्याचबरोबर त्यासाठी मी 1/2 कप साखर घेतलेली आहे. सुक्या मेव्याचे काप 1 टेबलस्पून आहेत. तसेच 1 टीस्पून वेलची जायफळ पूड आहे. 1 टेबलस्पून ओल्या खोबऱ्याचे काप आहेत. तसेच 1 टीस्पून तूप आहे. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवातीला आता आपण इथे दूध तापत ठेवलेले आहे. आता यामध्ये आपण सुरुवातीला साखर टाकून घेणार आहोत. त्याचबरोबर आपण इथे 1 मिक्सरचे भांडे घेतलेले आहे. हे जे तांदूळ आहेत ते मी थोडेफार म्हणजे अर्धे बारीक करून घेणार आहे. जास्त बारीक करायचे नाही आहेत आपल्याला. ही खीर पटकन शिजते आणि एकदम पटकन होणारी खीर आहे. हे पहा, अशा पद्धतीने मी हे बारीक करून घेतलेले आहेत. आता आपण हे जे तांदूळ आहेत ते आता पाहू शकता तुम्ही, दूध उकळत आलेले आहे. दूध उकळल्यानंतर आता आपण सुरुवातीला यामध्ये थोडे तूप घालून घेऊया. त्याचबरोबर आपण हे सुक्या मेव्याचे काप आहेत ते देखील टाकून घ्यायचे आहेत. तसेच दूध उकळलेले आहे त्यामुळे आता आपण हे जे तांदूळ बारीक केलेले आहेत ते टाकून घेत आहोत. बरेच जण तांदूळ भाजून सुद्धा खीर बनवतात, पण आज मी इथे ही वेगळ्या पद्धतीची खीर बनवत आहे. ही खीर आयत्या वेळेस नैवेद्यासाठी सुद्धा केली जाते. त्याचबरोबर पितृपक्षामध्ये जो नैवेद्य असतो त्या नैवेद्यामध्ये ही खीर हमखास केली जाते. आता यामध्ये आपण बारीक केलेले तांदूळ घातलेले आहेत, त्यामुळे थोडा वेळ असे एकसारखे हलवून घेऊया. कारण तांदूळ शिजत असताना घट्टसरपणा आपला खिरीला येत असल्यामुळे, खाली लागण्याची पण शक्यता असल्यामुळे त्याला आपण थोडा वेळ एकसारखे हलवत राहायचे आहे. यामध्ये 1 टीस्पून वेलची जायफळ पूड घालून घ्यायची आहे. कोणत्याही प्रकारची खीर असेल तर त्यामध्ये जायफळ पूड घातली जाते. पहा, आपली खीर ही घट्टसर होत आलेली आहे, म्हणजेच तांदूळ चांगल्या प्रकारे शिजत आलेले आहेत. आता आपण याला फक्त 5 मिनिटेच ठेवून देऊया, कारण आपण जास्त वेळ जर खीर ठेवली तर एकदमच घट्ट होऊन जाईल. त्याचबरोबर यामध्ये 1 टेबलस्पून ओल्या खोबऱ्याचे काप बारीक करून घेतलेले आहेत ते घालून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपली खीर रेडी झालेली आहे. आता आपण गॅस बंद करूया. चला तर आता आपण आपली दुसरी रेसिपी म्हणजेच पुरणाचे दिंडे, त्याचे साहित्य पाहूया. इथे मी 1 कप चणा डाळ घेतलेली आहे. ही डाळ मी 1 तास भिजवून घेतलेली आहे. त्याचबरोबर 1 शिट्टी काढून शिजवून देखील घेतलेली आहे. त्याचबरोबर इथे 1/2 कप गूळ घेतलेला आहे आणि 1.5 कप गव्हाचे पीठ घेतलेले आहे. तसेच 1 टीस्पून वेलची जायफळ पूड घेतलेली आहे. आता आपण सुरुवातीला पीठ मळून घेणार आहोत. त्यासाठी इथे मी 1 बाऊल घेतलेला आहे. या बाऊलमध्ये हे पीठ काढून घेऊया. यामध्ये 1/4 टीस्पून मीठ घालून घ्यायचे आहे. तसेच 1 टेबलस्पून तेलसुद्धा घालून घेतलेले आहे. जसे आपण चपातीला पीठ मळून घेतो त्याच पद्धतीने आता आपण पीठ मळून घ्यायचे आहे. पहा, अशा पद्धतीने आता आपण पीठ मळून घेतलेले आहे. आता आपण हे पीठ 10 ते 15 मिनटासाठी मुरण्यासाठी ठेवून देऊया. यापुढे आता आपण इथे 1 पॅन घेतलेला आहे. या पॅनमध्ये ही जी शिजलेली डाळ आहे ती टाकून घेऊया.
यामध्ये 1/4 टीस्पून मीठ सुद्धा घालून घ्यायचे आहे। तसेच अर्धा कप आपण जो गूळ घेतलेला आहे तो देखील घालून घ्यायचा आहे। गूळ आणि डाळ जशी आपण पुरण शिजवून घेतो त्याच पद्धतीने ही डाळ शिजवून घ्यायची आहे। पण आपण पुरण बारीक करतो पण हे आपल्याला बारीक करून घ्यायचे नाही आहे। अशाच पद्धतीने आपण चम्मचने हलवत थोडेफार स्मॅश करत ही डाळ आपण बारीक करून घेणार आहोत पॅनमध्येच। पहा अशा पद्धतीने आपण हे घट्टसर असं मिश्रण करून घेतलेले आहे। जास्त घट्टसर बनवून घ्यायचे नाही कारण थंड झाल्यानंतर एकदम ते सुके होऊन जाईल। त्यामुळे असे थोडेफार ओलसरच आपण आता ठेवणार आहोत। आता यामध्ये मी 1 टीस्पून वेलची जायफळ पूड मिक्स करून घेतलेली आहे। मला इथे गुळाविषयी थोडेसे सांगायचे कारण माझे नेहमी तुम्ही प्रत्येक रेसिपी पाहिल्या असतील त्यामध्ये हे काळसर असा गुळ दिसतो कारण मी अशाच पद्धतीचा गुळ वापरते। कारण जो पिवळसर आणि व्हाईट असा पांढरट गुळ असतो तो केमिकल मिश्रित असतो आणि तो आपल्या आरोग्यासाठी हानिकारक असल्यामुळे मी हा ऑर्गॅनिक गुळ वापरते। त्याचबरोबर थोडा काळसर गुळ नेहमी वापरावा। पहा आपले दिंड्याचे सार तयार झालेले आहे। आता आपली पुढची रेसिपी म्हणजेच कानोले, याचे आता आपण साहित्य पाहूया। त्यासाठी इथे मी 1 वाटी ओल्या खोबऱ्याचे केस घेतलेलं आहे, तसेच 1/2 वाटी गूळ, 1 टेबलस्पून सुक्या मावीचे काप, 1 टीस्पून वेलची जायफळ पूड आणि 1 टीस्पून खसखस। चला तर आता आपण सुरुवात करूया। इथे मी पॅन घेतलेली आहे। पॅनमध्ये 1 टीस्पून तूप घालून तुपावर हे खोबऱ्याचा किस आणि गूळ टाकून घेतलेला आहे। हा गूळ आणि खोबऱ्याचा किस अगदी गूळ विरघळूपर्यंत एकजीव करून घ्यायचा आहे। यामध्येच आता आपण सुक्या मेव्याचे काप, वेलची पावडर आणि खसखस घालून घेऊया आणि मिश्रण घट्ट झाले की बंद करूया। पहा मिश्रण घट्ट झालेलं आहे। आता आपण थंड करण्यास ठेवूया। पहा इथे आता आपले दोन्ही सारण तयार आहेत। आता या पुरणाच्या सारणामध्ये थोडे 1 टीस्पून तूप घालून घेऊया कारण तूप घातल्यामुळे एक दिंडे तर छान लागतीलच, शिवाय हे जे पुरण आहे थोडेसे घट्टसर असल्यामुळे त्याला ओलसरपणासुद्धा येईल। त्याचबरोबर आता आपण इथे हे पीठसुद्धा छान मुरलेले आहे याचे छोटे छोटे गोळे करून घेऊया। दिंडे करत असताना छोट्याच गोळ्यावर आपण पोळी लाटून घ्यायची आहे कारण जर जाडसर झाले तर दिंडे चव लागणार नाहीत। पहा अशी पोळी लाटून घ्यायची आणि मध्ये दोन्ही साईड कडा बंद करायचा। पहा यामध्ये सारण मधोमध भरलेले आहेत, परत दोन्ही साईडनी 2 फोल्ड, तर त्यानंतर परत आपण दुसरे 2 फोल्ड असे करत करत आपण हे दिंडे चौकोनी आकारात तयार करून घ्यायचे आहेत। पहा किती सुंदर आणि पातळ आवरणाचे चौकोनी आकारातील दिंडे आपले आता तयार आहेत। ही पारंपरिक रेसिपी आहे, तुम्हीसुद्धा जरूर करून पहा। तसेच कशी झाली ते मला कमेंटमध्ये जरूर कळवा। त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, तसेच सबस्क्राईब करायला देखील विसरू नका। याचसोबत आता आपण इथे छोट्या छोट्या लाटी करून घेऊया आणि कानवलेसुद्धा करून घेऊया। पहा आता इथे मी खोबऱ्याचे सारण भरत आहे। हे तुम्ही फक्त असेच प्रेस केले तरीसुद्धा चालते। मी थोडे काट्याच्या साह्याने डिझाईन करते। आता ही आपली दुसरी लाटी आहे। जशी आपण करंजा करतो त्याच पद्धतीने या कानोले करायचे आहेत। इथे मी मोड घालत आहे, अशा पद्धतीने मोड जरी घातले तरीसुद्धा चालते। पहा किती सुंदर कानोला तयार आहे। हे दिंडे आता आपल्याला उकडून घ्यायचे आहेत, त्यासाठी मी इथे चाळणी घेतलेली आहे। चाळणीमध्ये केळीचं पान घालून घेतलेलं आहे, त्याच्यावर मी हे दिंडे ठेवते। आता हे आपण उकडण्यासाठी ठेवूया। इथे पातेले घेतलेले आहे, पातेल्यामध्ये लिंबू टाकलेलं आहे कारण पातेलं काळं पडू नये। आता हे जे दिंडे आहे ते 10 मिनिट आपण उकड काढून घेऊया। पहा किती सुंदर उकड तयार झालेली आहे। अशा पद्धतीने दिंडे आपले तयार आहेत। खायच्या वेळेस याच्यावर आपण तूप टाकून घ्यायचे आहे, खूपच छान लागतात। आपण पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत स्वस्त खा, मस्त रहा, नेहमीच आनंदी रहा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद।